Hey guys, welcome back to my YouTube channel. तो guys, कैसे हैं सब? मस्त, बढ़िया, अपुन भी बोले तो एक नंबर. तर फ्रेंड्स, जसं 5 तारखेला स्नेहा तिच्या बहिणीच्या घरी गेली होती आणि आज 2 तारीख आहे आणि काल स्नेहा आलेली आहे. हाय गाइस, कसे आहेत सर्व? तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल टायटल आणि थंबनेल बघून. तर आम्ही आता डिक्लेअर करतोय, आम्ही दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह होतो आणि या आम्ही कोणाला सांगितलेलं नाही. आम्हाला असं वाटलं की यूट्यूब पण आमची म्हणजे आमची फॅमिली सारखीच आहेत, म्हणून आम्हाला शेअर करायला पाहिजे तुम्ही लोकांसोबत. तुम्हाला काय वाटतंय? आणि मला पण तसं वाटलं खरंच, म्हणजे आम्ही दोघही म्हणजे या गोष्टीवरती विचार केला. खरं सांगू तर आमचे आपले या साईडची फॅमिली कोणालाच माहित नाही, फक्त माझ्या घरातल्यांनाच माहित होता, दुसरा कोणालाच नाही माहित. कारण आमचा जे केस होता ना, एकदम माइल्ड केस मध्ये येत होता, म्हणून आम्ही विचार केला की दुसऱ्यांना सांगून का त्रास द्यायचा ना, म्हणून आम्ही कोणालाच नाही सांगितलं. पण तुमच्या सोबत शेअर का करतो? कारण हे जे आम्हाला झालं ना कोरोनाचं, म्हणजे जे आम्हाला सिम्पटम्स झाले ना, ते भरपूर म्हणजे खूपच म्हणजे हे सगळ्यांना, म्हणजे मी आता युट्यूब तुम्ही जर ओपन करून बघितला ना, 100% लोक बोलतो की आम्हाला पण हे सिम्पटम दिसत आहे. तर आता याबद्दलच आम्ही बोलणार आहोत की कसं काय आम्हाला झालेला, आम्ही याच्यातून काय कसे काय बाहेर निघालो. तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मग स्नेहा, मग सांग स्टार्टिंग पासून सांगितलं कसं म्हणजे कसं झालेलं. मी म्हणजे आम्ही आता तुम्हाला माहिती कोरोना कधीपासून कोरोनाचा एक काळ चाललेला आहे. तर मी घरात आम्ही तसं नॉर्मली मी घरातच असते, पण आमचा म्हणजे माझा क्लास केलाय मी पार्लरचा, ते बंदच होता. पण ना अचानक मॅमशी आम्ही बोललो की मॅम आमचं जे सर्टिफिकेट पेंडिंग आलेलं आहे ते आम्हाला कधी भेटेल. तर मॅम पण बोलले ठीक आहे, आता खूप नॉर्मल चाललेलं आहे, एक काम करूया आपण 2 दिवसात क्लास घेऊया. तर आम्ही पण ओके बोललो आणि आमचा 7 गर्ल्सचा असा एक ग्रुप आहे. तर मॅमनी आम्हाला बोलवलं, मग आम्ही सर्व गेलो आणि भरपूर दिवसातून भेटत होतो, खूप एन्जॉय केला आम्ही, बाहेरचं खाल्लं वगैरे. आम्हाला असं वाटतच नव्हतं की कोरोना काय चाललेला आहे. आणि त्यानंतर मी घरी आले आणि नंतर दुसऱ्या दिवशी मला ना एकदम तापसारखं फील व्हायला लागलं की मला ताप भरतोय खूप, म्हणजे डोकं बिकं खूपच आणि अंग एवढा दुखत होता. तर ह्यांना मी बोलले की मला असं का फील होतंय, कामावरती होतो दुपारी, हिने मला फोन करून सांगितलं की माझं डोकं खूप दुखतंय, मला ताप भरपूर आलंय. तर मी सांगितलं की ठीक आहे, मी कामावरून घरी आलो ना संध्याकाळी, आपण डॉक्टरकडे जाऊ. तर मी संध्याकाळी घरी आलो आणि हिला सांगितलं चल पटापट पहिले डॉक्टरकडे जाऊ. मी फ्रेश वगैरे झालो, चाय पण पिली आणि डॉक्टरकडे गेलो. तर त्या दिवशी काय झालं माहितीये का, आपला जो रेग्युलर डॉक्टर त्याच्याकडेच गेलो ना, आम्ही तिथेच गेलेलो. त्याने असं काय सांगितलं की आम्ही आधी गणपतीला पण ताईंच्या घरी गेलेलो होतो, तर तिथून तो काय बोलला की तुमचा क्लायमेट चेंजेस मुळे, थोडासा वातावरण चेंज मुळे पाण्याचं हे झालंय, काय नाही होईल 2 दिवसात बरं. तर त्यांनी गोळ्या भरपूर मला पॉवर डोस दिलेला आणि माझा एकदा वेट कमी आहे त्याच्यामुळे मला ते सूट नव्हते झाले. मग 2 दिवसात परत मला ना खूप उलट्या आणि लूज मोशन स्टार्ट झालेला ना. मग नंतर आम्ही त्यांनी सांगितलेलं आम्हाला जसं डॉक्टरनी, जो आमचा फॅमिली डॉक्टर्स बोलू शकतो आपण, कंटिन्यू आपण तिथेच जातो. तर मग नंतर त्यांनी असं पण सांगितलेलं की मी 2 दिवस पुण्याला जाणार आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही कॉल करून सांगा. तर आम्ही डॉक्टरला कॉल पण केलेला आपण त्या दिवशी, त्यांनी सांगितलं काहीच नाही, गोळ्यांचं काही साईड इफेक्ट नाही, तुम्हाला असंच म्हणजे होत असेल मी येतोय मग तुम्ही या दाखवायला. पण माझी कंडिशन अशी होती की मला उठायला पण जमत नव्हतं ना, पूर्ण घर असंच पसारा पडलेला, मला एवढं वाईट म्हणजे कोणच नाही ना, आता अशी गोष्टी कोणाला आपण हेल्प करायला पण नाही बोलू शकत ना घरातून, हेल्प पण करायला नाही, आपल्याला कोण असं सपोर्ट पण नाही करत ना. आमच्या घरातले म्हणजे माझ्या घरातले पण नाही, आजारी पण कोण बघायला पण नाही येणार असं आहे आमचा. तर नंतर मग असं झालं, मग आम्ही एक याई काय सांगितलं की चल आपण दुसरे डॉक्टर, अर्धा एक तास पूर्ण डॉक्टर म्हणजे आम्ही बघत होतो आणि अर्धा जास्त हॉस्पिटल बंद होते ना त्या दिवशी. मग हिला मी सांगितलं चल आपण कुठलं पण क्लिनिक ओपन असेल ना तिथे जाऊ आणि तुझ्याबद्दल सांगू काय तुला खास हे होतंय. आणि दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी कोणत्या कोणत्या आपल्या टॅबलेट्स दिल्यात ते पण आपण दाखवू त्यांना. तर आम्ही आपण सेक्टर किती 5 मध्ये गेलो ना, 2 5 मध्ये पहिले सेक्टर 2 येतो मँगो मेडिकलचे. अच्छा, सेक्टर 2 मध्ये गेलो. मग तुम्हाला सांगते मी, तो डॉक्टर म्हणजे त्याने ना त्याचा जो कॅबिन टाईप होता एवढं लांब आम्हाला बसवले आणि तिथे कॅबिन आणि विचारतो काय झालंय. तर मला खूप राग येत होता की असं चेक का नाही करत, म्हणजे मला एवढा प्रॉब्लेम होतोय आणि तो एकदम नॉर्मली राईट विचारत काय झालंय तुम्हाला.
आणि मी त्याला याही सांगितलं आणि म्हणजे हिलाच तसं नव्हतं ट्रेड करत, सर्व जेवढे पेशंट येत होते त्यांना 6 फीट वरतीच ठेवत होतो तो, आणि तिथून लांबूनच विचारतो तुला काय झालंय, मग कसं, मग काय, मग हिच्याबद्दल हिचं जेव्हा म्हणजे टायमिंग आलं चेक करण्याचं तेव्हा स्नेहाला पण तसं सांगितलं काय झालं काय, मग नंतर कुठे बाहेर गेलते काय सांगितलं. क्लासला जात होते 2 दिवस, तर तो बोला काय नाही तुम्हाला गोळ्या देते ते खा, जर बरं वाटलं तर बघा, नाही तर मग परत एकदा येऊन दाखवा मला काय प्रॉब्लेम होते. आणि मी त्याला सगळं शेअर केलेलं की मला जास्त डोसचे म्हणजे गोळ्या देऊ नका, मला खूप साईड इफेक्ट होते, तर त्यांनी एकदम लाईटलीच दिलेले. क्लासला गेले काय केलं, मी दुसऱ्या दिवशी क्लासला गेले कारण आमचा सर्टिफिकेट डे होता, तर मी आईस्क्रीम खाली आणि जशी मी ती आईस्क्रीम खाली आणि नंतर माझा बर्थडे झालेला ना, बर्थडे बर्थडे मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट पण इथं दाखवलेला आणि त्याच दिवशी तू सर्टिफिकेट घेऊन आलेली ना, नंतर हिला पुन्हा इथं म्हणजे डोकं बिकं भरपूर दुखायला लागलं, हेडेक वगैरे काहीच नव्हता, हेडेक माझा ना म्हणजे टेस्ट मला समजत नव्हता, ये आले दुपारी आपण केक कटिंग करतो, हां तर बिर्याणी वगैरे मी बोलले मला स्मेल नाही, तुम्हाला येते तुम्ही हा मस्त स्मेल येते, मी तिला सांगितलं का हा मस्त स्मेल येते, तिने सांगितलं मग ते चव नाही लागत जेवणाला, तर हिला मी सांगितलं का, कारण हिला सांगितलेलं का तू आजारी आहे ना तर तुझ्या तोंडाची चव मोडली असेल म्हणून तुला स्मेल नसेल, तू उद्या पण होईल, डॉक्टरनी बोलले तसे दिलेलेच आहेत ना तुला, तर होईल त्याच्यात काय. नंतर दुसऱ्या दिवशी ना, दुसऱ्या दिवशी काय झालं, मी उठले आणि बापरे तो मक्का असते ना, मक्का बॉईल केला मी नाश्त्यासाठी आणि मी खायला बसले, हे गेलेले कामावर मी आणि सानवी, आम्ही खात होतो तर मी सानवीला विचारते सानवी कसं लागते कॉफी, म्हणजे मस्त यम्मी आहे, तर मी बोलले मला का नाही टेस्ट, मला 0% म्हणजे टेस्टच नव्हतं समजत. मग नंतर ना मी असं गुगल केला की काय होतं हे टेस्ट नाही आहे तर काय करायला पाहिजे, तर ना तिथे आला टेस्ट नाही आहे कोरोना पॉझिटिव्ह, तर नाही बापरे म्हणजे मी एकदम शॉक झाले आणि मी काय केला पटकन यांना कॉल केला, मला कॉल केला आणि मी सांगितलं का हे सर्व सिम्पटम आहेत ना सर्व कोरोना पॉझिटिव्हचे आहेत, कारण मी म्हणजे तुम्हाला तू त्या दिवशी सांगितलं ना तसं मी गुगल वरती सर्च केलं तर सर्व म्हणजे स्मेल नाही. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी ते वाचला ना मी काय केलं आतमध्ये गेले मी आणि स्प्रे खूप म्हणजे खूप एकदम म्हणजे डीओ हा खूप फ्रेग्रन्स एकदम स्ट्रॉंग आहे त्याचा, मी स्प्रे केला आणि मला 0% स्मेल, मग एकदम अजून शॉक झाले मी की हे काय होतंय, म्हणजे एकदम घाबरलेले मी घरात मी एकटी आणि मला असं काय वाटत होतं की काय होतंय, आणि मी जितके पण म्हणजे आर्टिकल्स वाचले सर्वात लिहिलेला होता की कोरोना जे पेशंट असतात त्यांना हे सिम्पटम्स असतात, तर मी एकदम घाबरली, मी यांना ताबडतोब कॉल केला की तुम्ही प्लीज लवकर या आपल्या डॉक्टरकडे जायला लागेल. मग नंतर काय, मग नंतर मग मी संध्याकाळी घरी आलो आणि मग नंतर हिने मला पहिलं जसं मी घरामध्ये एंटर केलं मी फ्रेश झालो आणि मी बेडवरती थोडं बसलो आणि तिला सांगितलं थांब आपण 5 मिनिटात जाऊया, तर हिने लगेच डिओ काढला, डिओ काढला आणि असं म्हणजे स्प्रे केला आणि मला सांगितलं की तुम्हाला स्मेल येते का, येते स्मेल, तू मग नंतर हिने सांगितलं का मला स्मेल नाही, मग नंतर हिने सांगितलं की जेवण जेवायला गेलं तर चव नाही लागत हे नाही, मग नंतर मला ते सांगितलं की तुला तापामुळे प्रॉब्लेम होते काय नाही होईल बरं. मग मी माझ्या मम्मीशी कॉन्टॅक्ट केला, मम्मी बोलले अजिबात घरात थांबू नको डॉक्टर, आणि 2-3 फ्रेंड्स माझे जे कोण आहेत त्यांना विचारते बोलते नको घरी थांबू डॉक्टरला तुला क्वारंटाईन करतील किंवा तिथे ऍडमिट करतील, मग माझं ना डोकं हे झालं ना की काय करू ना की जाऊ का नको जाऊ, मग हे पण बोलले मम्मी पण बोलले नको डॉक्टरकडे चल जे काय होईल आपण बघून घेऊया, मग मग आम्ही डॉक्टरकडे गेलो, मग नंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो, मग जो पुण्याला जो आमचा फॅमिली डॉक्टर आहे ना तो रिटर्न आला होता, मग नंतर त्याच्याकडे डॉक्टरकडे गेलो, मग डॉक्टरने विचारला कोणत्या कोणत्या टॅबलेट्स दिले जरा दाखव, जर जसे त्याला टॅबलेट्स दिल्या ना तुला काही हसायला लागलं, मी त्याला विचारलं की काय होतं नक्की, तर मी म्हटलं डॉक्टर माझं स्मेल 1% पण नाही आणि टेस्ट पण नाही समजत, तर तो मला याच्यात काय बोलते तुम्हाला कोरोना काय एवढं तुम्ही लाईटली काय बोलताय, तर बोलतो तरी याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही, एकदम माइल्ड स्टेज वरती म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन होऊन गेलं, जेव्हा तुम्हाला लास्ट टाइम ताप आलेला ना तेव्हा तुम्हाला ते इन्फेक्शन आतमध्ये होता, नंतर तुम्ही जे काही प्रिकॉशन्स घेते त्याच्यामुळे ते एकदम माइल्ड झालेलं आहे, काहीच घाबरण्याची हे नाही ना. आणि पुन्हा त्याला मग नंतर आम्ही असं पण सांगितलं डॉक्टर मग ही स्मेल मला येते म्हणजे स्नेहाला स्मेल नाही येत, आणखीन ती जेवायला गेली तर तिला चव नाही लागत जेवणाला, मग हे सर्व कधी येईल, तर डॉक्टरने सांगितलं ते काही माहिती सांगू नाही शकत, पर्सन टू पर्सन वेगवेगळं असते, म्हणजे माझी इम्युनिटी सिस्टम जशी आहे तशी दुसऱ्याची नसेल, म्हणजे सगळ्यांची याच्यावरती डिपेंड करते हेल्थ.
आणि फक्त त्याने एवढंच सांगितलं डॉक्टरनी, डॉक्टरकडनं म्हणजे जो आमचा फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी फक्त 4 ते 5च टॅबलेट दिल्या आणि फक्त एवढं सांगितलं जे तुम्हाला पहिल्या डॉक्टरनी ज्या गोळ्या दिल्या ते ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवा, ते संपल्यावरती मग माझे स्टार्ट करा. आणि जास्त काहीच नव्हते दिले, 2 टॅबलेट दिलेले आणि 1 इम्युन बुस्टर एक टॅबलेट असते ते दिले, झिंक आणि व्हिटॅमिनचे मल्टी व्हिटॅमिन असतात आणि हे पण सांगितलेलं कारण स्नेहाला तिच्या बहिणीकडे जायचं होतं तर ट्रॅव्हल वगैरे करू शकते का, डॉक्टरने सांगितलं हा ट्रॅव्हल वगैरे तू बिंदास करू शकतेस फक्त गरम पाणी कंटिन्यू पित. पण सगळ्यात आधी मी फक्त हे विचारलं डॉक्टर माझ्या बेबीला आणि यांना काही त्रास नाही, कारण मला माहितीये मी घरात आहे म्हणून यांचं सगळं चांगलं म्हणजे जेवायला सगळं भेटेल, जर मी आजारी पडलो तर कसं काय होईल ना, आम्ही दररोज तर बाहेरचं नाही खाऊ शकत ना. आणि आपल्या डॉक्टरने सांगितलं का मला पण काय प्रॉब्लेम होणार नाही आणि सांगितलं पण नाही होणार, मग आम्ही घरी आलो आणि परत माझ्या डोक्यात तेच चाललं टेस्ट, तरी पण आम्ही आणि डॉक्टरनी काय सांगितलं फक्त गरम पाणी घ्या, पटणाला जरी 6 महिने जरी आले ना तरी गरम पाणीच प्यायचं. पण तुम्हाला जर जर खरंच गाईस जर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जर कोरोना असेल ना तर एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोरोना व्हायरस म्हणजे पूर्ण संपवायचं असेल ना शरीरामधनं तर स्टीम खूप महत्वाचं आहे. तुम्ही गरम पाणी पिणार, गरम पाण्याने काय होतो फक्त तुमचा गला साफ होणार, तेच ना ते आराम भेटणार फक्त तुमच्या घशात, दुसरं काहीच नाही होणार. स्टीमने काय होणार जो इथे जे कोरोनाचे इन्फेक्शन असतात ना बॅक्टेरिया ते इथेच म्हणजे बसलेले असतात आपले, जे आता एवढा आम्ही डिटेल मध्ये सांगू नाही शकत कारण आम्हाला आमची सायन्स एवढी चांगली नाही, तुम्ही समजू शकता. पण तरी पण तुम्हाला कोणाला जर प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. आम्ही अजून निघालेलो आहोत, तुम्हाला माहित आहे माझं हे म्हणजे टेस्ट आणि स्मेल 5 दिवसात बरं झालं, आम्ही भरपूर प्रिकॉशन्स घेतले. आणि जर तुम्हाला सांगायला गेलो ना तर व्हिडिओ खूप मोठी होईल, त्याच्यासाठी जर आज तुम्हाला खरंच जर तुम्हाला असं जर हे म्हणजे तुम्हाला स्मेल वगैरे काय म्हणजे म्हणजे सर्वात म्हणजे माइल्ड सिम्पटम्स येत आहेत आणि भरपूर लोकांना होते म्हणजे टेस्ट नाही येणार ना स्मेल, समजून जायचं की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, कुठे जायची आम्ही तर असं काहीच केलं नाही कारण आम्हाला माहित होतं 100% येणार तर काय, मग आपण चांगल्या डॉक्टर कडे येऊ ना तो बोलेल क्वारंटाईन व्हा नाहीतर बोलेल की तुम्ही ऍडमिट आणि आपला फॅमिली डॉक्टर चांगला होता. हां म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही लोकल डॉक्टर कडे जा जे क्लिनिक मध्ये बसतात, ते तुम्हाला काहीच म्हणजे असं वरती काही सांगणार नाही आणि घाबरवणार पण नाही ना, आणि तुमचा शेअर करत मग नंतर त्या दिवशी मग आम्ही रिटर्न मग घरी आलो डॉक्टर कडनं, मग नंतर सकाळी काय आलं वॉटर सप्लायचा बिझनेस आहे, 20 लिटर बॉटल असतात मी कंपनीमध्ये सप्लाय करतो, तर मी सकाळी लवकर गेलो मला खूप काम होतं आणि एक तर स्नेहाची तब्येत डाऊन त्याच्यामध्ये डॉक्टरने सांगितलं की कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि सारखं डोक्यामध्ये तेच फिरत होतं, तर लवकर सकाळी गेलो मी, विचार केला लवकर जातो लवकर येतो घरी म्हणून, तर घरी गेलो आपलं सॉरी कामावरती गेलो मी, कामावरती जाऊन मग माझं थोडंसं गाडीचं काम निघालं तर काम वगैरे करून मी आलो घरी ना, मी नाश्ता करून पण नव्हतो गेलो, 4 साडेचार वाजता आलो आणि माझं एवढं डोकं दुखत होतं ना, खूपच डोकं दुखत होतं, जसं घरी आलो ना स्नेहाला सांगितलं काहीतरी चांगलं बनव मला भूक पण भरपूर लागली ना, जेवले डोकं दाबला आणि यांना सांगितलं आराम करा तुम्ही आणि एक पॅरासिटामॉल दिले त्यांना ना, एक टॅबलेट्स खाली पण नंतर पुन्हा झोपलो, मग नंतर 2-3 तासात पुन्हा माझा ताप यायला लागला, टेम्परेचर एवढा हाय झालेला, मग नंतर काय झालं मी यांना सांगितलं काम करा तुम्ही डॉक्टर कडे जाऊ नये कारण मी आणि सानवी घरात थांबतोय, हल्ली डॉक्टर कडे सारखं जाणं पण बरोबर नाही, तर हे बोलले ठीक आहे मी जातो. मी संध्याकाळी डॉक्टर कडे गेलो, डॉक्टर कडे गेल्यावरती डॉक्टरला मी सांगितलं की मी सकाळी लवकर कामावरती गेलो, आणखीन मी दिवसभर काहीच नव्हतं खाल्लं तर माझं खूप हेडेक होत होतं आणि मला थोडंसं वीकनेस पण आणि आजारी झाल्यासारखं वाटत होतं, तर डॉक्टरनी मला न चेक करता मला सांगितलं काय नाही तू दिवसभर काहीच नाही ना खाल्लं त्याच्यामुळे तुला तो वीकनेस पण वाटतोय, घरी येऊन जेवलंस, मी सांगितलं हो जेवलो मी मस्त पोट भरून आणि 2-3 ग्लास गरम पाणी पिलंय असं पण सांगितलं, तर त्यांनी सांगितलं मला तू घरी जा तुला बोलते काय टॅबलेट्स वगैरे द्यायची गरज नाही, तू अजून एकदा रात्री जेवलंस ना का तू बरोबर क्लिअर होणार, नंतर घरी आलो तर स्नेहाला खूप राग आलेला त्याच्यावरती, मला इतकं राग येत म्हणजे काय पण असू दे पेशंट जर गेला तर त्यांनी चेक करायला पाहिजे, चेक करायला पाहिजे काय पण कारण तो सगळ्यांना चेक करतोय, मला चेक करत होता तर ह्यांना तर करायलाच पाहिजे ना, ऍक्च्युली असं पण होतं ना पण आपण त्याला माहिती होतं पॉझिटिव्ह आहे तर मला चेक करणंच होतं ते, मग नंतर मग रात्री आम्ही जेवलो वगैरे आणि आपण हल्दीवाला दूध पिलं आम्ही कंटिन्यू मी तर पितच होती यांना पण सोबत देतो आणि मी पण स्टीम घेतली हिच्या सोबत, स्टीम घेतल्यानंतर रात्री काहीतरी 11-11:30 वाजले माझं पुन्हा हेडेक व्हायला लागलं, खूप हेडेक व्हायला लागलं,
आणखीन हिला सांगितलं मी माझं डोकं खूप दुखते, मग नंतर अर्ध्या 11:30 वाजेपर्यंत माझं डोकं दुखत होतं, मग नंतर काहीतरी 12:30 नंतर मला ताप यायला लागला एवढं भरपूर, पूर्ण अंग गरम होतं, पूर्ण एसी पण आपण बंद केली, मग फॅन चालू केला ना, फॅन फास्ट केला तरी पण म्हणजे असं वाटतच नव्हतं, म्हणजे मग नंतर ही पण सारखं मला माझं डोकं दाबायचे आणि सांगायची कसं वाटते ते, तर माझ्या सारख्या डोक्यामध्ये तेच विचार होते, मी कोरोना पॉझिटिव्ह तर नाही ना झालो, मला तर नाही ना तर रोग झाला म्हणून, तर असं विचार करून करून आणखी माझं डोकं एकदम हे झालं ना गरम झालं, मग नंतर हिला मी सांगितलं की एक काम करतो ना मी हॉलमध्ये जाऊन झोपतो, रिलॅक्स पाहिजे म्हणून एकटं पाहिजे म्हणून हिला सांगितलं, तर बोलते ठीक आहे जा बोलते, काहीतरी 3:30 वाजलेले त्या दिवशी, मग मी हॉलमध्ये आलो एकटाच आणि थोडं शांत बसलो, शांत बसल्यानंतर 15 मिनिटं झाली असतील, 15 मिनिटानंतर मी उठलो आणि बघितलं असं वाटत होतं ना का मला कुठलाच आजार नव्हता, म्हणजे माझं ताप बीप सर्व गेलं तिला, डोकं दुखी पण बंद जाते ना, मग स्नेहाला येऊन सांगितलं माझं मला क्लिअर झालं, तर बोलते काय बोलता एवढं टेम्परेचर वगैरे आजार पण हाय होता, मग नंतर मला फील झालं ते गोष्ट ज्या गोष्टीवरती, म्हणजे कोरोना व्हायरस काय एकदम हे मोठी गोष्ट नाही, म्हणजे एकदम मोठा आजार नाही, जर तुम्ही त्या गोष्टीवरती जर तुम्हाला पॉझिटिव्ह झाले आणि तुम्ही त्याच्यावरती जास्त विचार केला ना तर तुम्ही जास्त आजारी पडणार त्याच्यावरती, आणि म्हणजे तुम्ही टेन्शन घेणार त्या गोष्टीवरती, आणि दुसरी गोष्ट अशी आहे का तुम्ही ना जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असणार ना तर ही गोष्ट ना तुमच्या घरातल्या शिवाय दुसऱ्यांसोबत शेअर करूच नका ही गोष्ट, कारण दुसरी तुम्हाला एवढी टेन्शन देतील ना, हिचे तर फोन असं असते जितके लोक असतील तेवढे त्यांच्या वेगवेगळे ऍडवाइस असतात ना, हे काहीतरी बोलणार ते काहीतरी बोलणार, आणि तुला कसं सांगत होत तू टेन्शन नको घेऊ, तू बरी अशी डॉक्टरकडे जाऊ नको, म्हणजे मला ना हे वाटत होतं डॉक्टरकडे जाऊ का नको जाऊ, मी किती कन्फ्युज झालेले ना, मग अजून टेन्शन येतं, आणि असं आम्हाला वाटते का म्हणजे तुम्ही ना दुसऱ्यांसोबत शेअर करू नका, हा जर झाला तर तुम्हाला तुम्ही तुमच्या घरातले काय बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्या, आणि प्लीज खरंच मित्र म्हणजे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांच्यासोबत ही गोष्ट शेअर करूच नका, आम्ही तर आमच्या फॅमिलीला पण नाही सांगितलं, कारण आम्हाला माहिती की कोण सपोर्टर्स काहीच नाही करणार ना, जर आम्ही आजारी असलो तरी कोण येऊन बघणार पण नाही, मग नंतर नसतं बघितलं, मग नंतर आम्ही काय केलं मग सकाळी उठलो पुन्हा मी, आणि मग नंतर हिला सांगितलं का आपला जो फॅमिली डॉक्टर आहे त्याच्याकडे नको, तुला ज्याने गोळ्या टॅबलेट्स वगैरे दिले ना त्याच्याकडे मी जातो, मग मी त्याच्याकडे गेलो, त्याने 6 फीट वरतीच मला फक्त एवढंच सांगितलं, काय झालं तर मी सांगितलं परवाच्या दिवशी, कारण मी त्याच्या तिसऱ्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी मी माझा फॅमिली डॉक्टर त्याच्याकडे गेलो, तर त्याला मी सांगितलं तिसऱ्या दिवशी ना मी डॉक्टर कामावरती गेलो, दिवसभर मी काहीच नव्हतं खाल्लं, मग त्याने जे मला प्रश्न विचारलं ते अलग अलग विचारलं, तुझ्या घरात कोण आजारी आहे का, तर मी सांगितलं हो माझी वाईफ आहे, तुम्ही आता मध्ये टॅबलेट्स वगैरे दिले आणि तुम्ही असं सांगितलं कोर सांगितलं नाही, कारण तो डॉक्टर कोणालाच सांगत नाही तर कोणता आजारी आहे, की तुला आहे काहीतरी, तो फक्त देतो आणि काहीच बोलत नाही, काय नाही होईल बोलते 2-3 दिवसात, मग नंतर त्यांनी मला सांगितलं मग तुला काय काय वाटतं, तुला स्मेल येतोय का, हा मला स्मेल येतो पण फक्त वाईफला नाही माझ्या स्मेल आणि चव नाही लागत, मग तुला बोलते चव येते का, मला हो मला चव वगैरे लागते, आणखीन माझे आणखीन तुला काय वाटतंय, आता माझं असं वाटतंय की माझं डोकं दुखणार आहे, अंग दुखत माझ्यासारखे सिम्पटम्स होते, फक्त एवढा की याना टेस्ट आणि याचा स्मेल एकदम परफेक्ट होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता, मग त्या डॉक्टरने मला टॅबलेट्स वगैरे दिल्या, हिने मला फोन केला दाखवलं का, मी हो दाखवलं, डॉक्टर काय बोलला, कारण डॉक्टर तो आजार कोणता आहे ते सांगतच नाही, तर मी सांगितलं बरं काय नॉर्मल आहे, गोळ्या फक्त दिल्यात त्यांनी मला, तर बोलते ठीक आहे मग या, मग घरी येऊन बघितलं स्नेहला डॉक्टर झाले, स्नेहा मला माहित होतं ना मला कोणते टॅबलेट दिले ते A to Z सेम, काहीच असा फरक नव्हता, सेम टू सेम गोळ्या दिले, तुम्हाला पण कोरोना झाला फरक फक्त एवढाच होता की हिला चव आणि स्मेल नव्हती, म्हणजे हे पण खूप मोठा प्रॉब्लेम, कारण ज्यांच्या सोबत होते त्यांनाच माहित आहे की किती म्हणजे डोकं असं होतं ना की काय चाललंय, म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की आपल्यासोबत काहीतरी घडतोय, असं एक माहित नाही ते बापरे खूप डेंजर माझा हे होता, ते तुम्हाला सांगू नाही शकत, ज्यांच्या सोबत होते त्यांनाच माहित असेल की हे फिलिंग कशी आहे, खूप भीती वाटते त्याच्यात, मग नंतर त्यांनी पण मला टॅबलेट्स दिल्यानंतर मग आम्ही दोघही ट्रीटमेंट सोबतच केली,
दररोज म्हणजे सकाळी उठल्यावरती हल्दीवाला दूध आणि हेल्दी हेल्दी फ्रुट्स वगैरे आम्ही खात होतो, आणि जेवण हेल्दी भाजी वगैरे खाल्ली, चपाती, सगळं प्रॉपर डाईट घेत होतो आम्ही. आणखीन स्टीम दिवसातून दोन वेळा, एक सकाळी आणि रात्री झोपता वेळी. तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला पण असे काहीतरी सिम्पटम असतील तर एक गोष्ट, घाबरूच नका पहिलीच गोष्ट, कारण एवढा मोठा आजार नाही हा. जर तुम्ही घाबरलात तर हा आजार जास्त होणार. आणखीन मग तुम्ही स्टीम हा महत्वाचा आहे, आणि गरम पाणी तर रेग्युलरच घ्या. आणि तुम्हाला तर मी सांगितलेलं गरम पाण्याने तुम्ही ओवा पण टाकू शकता, कारण त्याचं जे स्मेल असते ना, त्याने पटकन आपला स्मेल जो गेलेला असते ना इम्प्रूव्ह होते, आणि हळूहळू स्मेल परत येते. स्मेल मग किती दिवसात आला? माझं पाच ते सहा दिवस लागले. बरोबर, पाच ते सहा दिवस. तसं डॉक्टरने आपल्याला काय सांगितलं की काय सांगू शकत नाही, टाइम लागते, कारण सगळे पेशंटचं वेगवेगळं असते ना टाइम. आणि मी जेव्हा युट्यूब वरती बघितलं, बापरे लोक ना असं कमेंट करते की मला 3 महिने झालाय, माझे 2 मी घाबरत होती की माझं झालं झालं तर काय होईल. आणि याच कारणामुळे गाईज माझ्या गेल्या महिन्यात खूप कमी व्हिडिओ, फक्त 3 ते 4च माझ्या चॅनलवरती व्हिडिओ झालेले आहेत. डोक्यात राहते ना की असं झालेलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये. डॉक्टरने किती जरी बोलले तर तुम्ही विचार करा, मला नाही बोललेले, पण यांना कसं तरी ते झालं ना, पण यांच्या थ्रू किंवा माझ्या थ्रू कोणालाच नाही झालंय, आणि डॉक्टरनी बोललेले म्हणून मी बहिणीकडे. आणि मला पण असं, आणखी मला पण असं वाटत होतं का माझ्या मुलं माझे फ्रेंड्स वगैरे यांना कोणाला नाही झालं पाहिजे, म्हणून मी बाहेर पण नव्हतो जात. मी माझे फक्त कामाशीच काम ठेवत होतो, सकाळी कामावरती जायचं, संध्याकाळी घरी यायचं, आणि ब्लॉग वगैरे शूट वगैरे करायला जास्त जातच नसे मी. पण नंतर मी याच्यातनं बाहेर निघालो तेव्हा मी एकविरायचा ब्लॉग शूट केला. घाबरू नका बघा. आणि जर तुम्हाला असे काहीतरी सिम्पटम वाटत असतील सांगायला, काय भरपूर आम्ही सांगू शकतो आम्ही याच्यातनं आणखीन कसं पाहिजे, पण भरपूर मोठा हे होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासोबत तुमच्यामध्ये सिम्पटम आहे, कमेंट करा, आम्ही नक्की तुमचे कमेंट रिप्लाय करणार, तुम्हाला शेअर करणार की तुम्ही अजून काय करू शकता लवकरात लवकर बरं होण्यासाठी. आणि तुमच्या डॉक्टर जवळ नक्कीच जा पाहिजे. एकदम हाय फाय डॉक्टर जाऊच नका, तो बोलेल की टेस्ट कर, टेस्ट केला पॉझिटिव्ह आला तर बोलेल की काम कर ऍडमिट हो, हे सांगणार. क्वारंटाईन पण करतील तर त्यांचे याच्यातच करणार, तुम्हाला घरी क्वारंटाईन करणार, परत बोलणार कोणा टच नका करतो, असं काहीच नाही झालं बघा. मी माझं सगळं असून सुद्धा मी सगळं काम केलं, सगळं जेवण येऊन मीच बनवतो, असं काही माझ्या बेबी पण आहे, काहीच नाही झालं. मग तसं काहीच नसते, बस टेन्शन घेऊ नका. मी जसं रात्री टेन्शन घेऊ नका, नाहीतर परत ते म्हणजे मी होते तरी तुम्हाला विचार करा काय झालं, तर मग माझं काय होणार ना. मग तर यांना त्याच टेन्शन येत होतं की माझी मुलगी आणि काय होणार जर मला.